अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील बनबाबा देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। यावर्षी देखील भाविकांनी बनबाबा देवस्थान येथे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। याप्रसंगी वनबाबा देवस्थानाच्या विकासासंदर्भातील फय जागृत देवस्थान असल्याबाबतची माहिती माजी अभियंता जे के चव्हाण यांनी दिली। याप्रसंगी फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आशीर्वाद घेत आहेत। या जागेवर आपण क वर्ग तीर्थक्षेत्र डिक्लेअर करून आतापर्यंत बऱ्यापैकी विकास कामं केलेली आहेत। मग कॉन्क्रीटचं तळ असेल की ज्याच्यावर आज हा सगळा कार्यक्रम होतो आहे, सभामंडप असेल छोटासा, त्यानंतर आता नुकतेच आपण इथे बैठक व्यवस्था केली बेंचेस पुरवून, पाण्या पुरवठ्यासाठी विहीर तयार करून पाईपलाईन केलेली आहे, अशा बऱ्याचशा सुविधा आपण आतापर्यंत गिरीश महाजनांच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आपण बऱ्याचशा सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। भविष्यामध्ये माझा असा मानस आहे आणि मी गिरीश भविष्य यावर प्राथमिक स्वरूपाची बोलणी केलेली आहे, चर्चा केलेली आहे, की याच स्थळी पावसाळ्यामध्ये असा चांगला कार्यक्रम लग्न सोहळा होऊ शकत नाही आणि तो व्हावा यासाठी इथे एखाद्या डोमची एखाद्या मंगल कार्याची फार गरज आहे। येणाऱ्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणे मी येथे त्या स्वरूपाचा एक डोम एक मंगल कार्यालय व्हावं यासाठी माझ्या परीने प्रयत्न करेल। गिरीश भाऊंच्या मार्फत इथे आपण तो नजीकच्या काळात अगदी पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये आपण तो उभारण्यासाठी प्रयत्न करूया। त्याला जोडून मग दोन चार शौचालयाची युनिट असतील, बाथरूम असतील, अशा पद्धतीच्या जर सुविधा इथे झाल्यात तर गोरगरीब ज्यांना मंगल कार्यालयाचं भाडं देऊन लग्न सोहळा करता येत नाही त्यांच्यासाठी ही एक वास्तू इथे तयार व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि गिरीश भाऊंनी त्याला अगदी आनंदाने होकार दिलेला आहे। मी निश्चितपणे त्या कामासाठी प्रयत्न करेल आणि नजीकच्या काळामध्ये बनबाबा
आपल्या पाठीशी आहेतच, त्यांचे आशीर्वाद आहेत, आपल्या साऱ्यांच्या सदिच्छा आहेत, साऱ्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे आणि त्यामुळेच आपण भविष्यातही अशा प्रकारची विकास कामं जास्तीत जास्त या ठिकाणी उभे करूया. आपण आता एक छान डांबरी रस्ता इथपर्यंत केलेला आहे. आणखी काही ज्या ग्रामस्थांना वाटतील की ही सुविधा इथे गरजेची आहे, ही झालेली नाही असंही कोणी सुचवलं तर त्याचंही आनंदाने स्वागत केलं जाईल. त्याच्या सूचनेवर निश्चितपणे विचार केला जाईल आणि जी रास्त असेल ती सूचना नक्कीच अंमलात आणली जाईल अशी मी आपल्या साऱ्यांना भक्तांना शब्द देतो, एक वचन देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय बनबाबा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.